खरं म्हणजे आज प्रामुख्यानं शिवसेनेच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं बिहारच्या प्रकरणावरून खोलेकुई त्या ठिकाणी सुरू केले त्या संदर्भात आपल्या माध्यमातून बोलण्यासाठी या ठिकाणी मी आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने धोका दिला, नीतीश कुमार यांचा छळवाद त्या ठिकाणी केला, मोदी साहेबांनी केलेलं वक्तव्य सुशील मोदी यांनी की शिवसेना आम्ही त्या ठिकाणी बदला घेतला, या सगळ्या विषयावर या ठिकाणी मत मांडण्यासाठी या ठिकाणी आहे। खरं म्हणजे सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी कधीच त्या ठिकाणी नसते हे देशभरात अनेक उदाहरणातून आपल्याला दिसून आले, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आता सत्तांतर झालं त्यावेळेला भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असताना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे साहेबांना देऊन सत्तेसाठी भाजप आहे किंवा कशी याचं प्रत्यंतर महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आलेलं आहे आणि धोका देण्याची पार्श्वभूमी शिवसेनेची आहे। पाठीत खंजीर खुपसला तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे, कारण 20-25 वर्ष एकत्रितपणे हिंदुत्वाचा विचार घेऊन त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित होती, त्यानंतर निवडणुकीसुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे लढली आणि असं असताना त्या ठिकाणी वेगळ्या विचारधारेच्या हिंदुत्वाच्या वेगळ्या विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी आघाडी महाविकास आघाडी करून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या शिवसेनेनं या ठिकाणी केलेला आहे। हा इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार या ठिकाणी त्यांना उरत नाही आणि भारतीय जनता पार्टीने कोणाला फोडलेले नाही, फोडायची आवश्यकता नाही, तसं कधी करत नाही। शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारधारेकरता बाळासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या त्या ठिकाणच्या शिवसैनिकांनी नेत्यांनी आमदारांनी उठाव केला आणि मग आमच्या विचाराशी त्या ठिकाणी असणाऱ्या या सर्व शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेला त्या ठिकाणी समर्थन भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलं आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचं स्वरूप माहीत आहे। आता धोका देण्याची खंजीर खुपसण्याच्या गोष्टी काही लोक करत आहेत, महाराष्ट्राने त्याचा इतिहास तपासलेला आहे, ज्यांची निर्मिती कशातनं झाली, आतापर्यंत राज्यात किती लोकांच्या पाठीत खंजीर खुपसले, किती पक्ष बदलले, किती सत्ता उलथवल्या या महाराष्ट्रातील जनतेला नव्यानं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही। आणि आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात शिवसेना नेते असतील, अरविंद सावंत असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा पवार साहेब असतील, यांच्या वक्तव्याला महाराष्ट्रातील जनतेला झालेल्या गोष्टीतनं पूर्णपणे कल्पना आहे आणि त्याच्यामुळे शिडीवरून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी चढते, मग त्या ठिकाणी लात मारते। मला वाटतं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंतचा प्रवासच नाही आहे। 2 खासदारांपासूनच 300 वर खासदार हे जनतेच्या विश्वासावर जनाधारावरच त्या ठिकाणी येत असतात, म्हणून आज देशात सर्वात मोठी पार्टी
सर्वात लोकप्रतिनिधी असणारी पार्टी अशा प्रकारचा लौकिक आणि आलेख भारतीय जनता पार्टीचा उंचावलेला आहे। त्याच्यामुळे स्वाभाविक आता वैफल्य आलेला आहे आणि या वैफल्याप्रति रोज शिवसेनेचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारच्या कटघऱ्यात उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न करतात, परंतु रोज भारतीय जनता पार्टीला प्रचंड जनतेचं समर्थन मिळतंय। आज शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार या ठिकाणी आले ती मूळ शिवसेना, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली इथला भारतीय जनता पार्टी, हिंदुत्ववादी विचारधारा एकत्र आल्यात, त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना तथ्य नाही। जनतेला खरं खोटं सर्व माहीत आहे। विचार एक लक्षात ठेवा, शिवसेना भारतीय जनता पार्टीने फोडली नाही, हे पहिले लक्षात घ्या। शिवसेना कुठेही भारतीय जनता पार्टीला फोडण्यासाठी पुढे नव्हती। शिवसेनेतल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील आमदार त्या ठिकाणी अस्वस्थ होते, कारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी निवडणुकीत युती म्हणून हे सगळे आमदार निवडून आले होते। हिंदुत्ववादी विचारधारेला, बाळासाहेबांच्या विचारधारेला मानणारा हा शिवसेनेचा वर्ग होता, आमदार होते, आणि हा विचारधारेशी प्रतारणा त्यांना मान्य नव्हती। आणि त्यानंतर सुद्धा पक्षप्रमुखांच्या इच्छेखातर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, त्यावेळेला हिंदुत्ववादी विचारधारा असेल, शिवसैनिक असेल, निधी देणं असेल, यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष झाला आणि त्यातनं त्यांनी उठाव केला। आणि तो उठाव एवढा मोठा झाला की उद्धवजी ठाकरे साहेबांकडे 10-12 आमदार राहिले आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार त्या ठिकाणी आले। आणि नंतर तर आपण पाहताय नगरसेवक आले, पदाधिकारी आले आणि अख्खी शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील विचारधारेला, बाळासाहेबांच्या विचारधारेला मानणारी असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसलं। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने फोडलं नाही, फोडायची गरज नाही, भारतीय जनता पार्टीचा तो संस्कार नाही। परंतु विचारधारेसाठी ज्यावेळेला ही मंडळी बाहेर पडली, उठाव केला, बंड केला, त्यावेळेला त्या विचारधाराला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आपल्या मूळच्या युतीच्या पक्षाबरोबरच भारतीय जनता पार्टीनं सरकार बनवलं, फोडलं नाही। नाही, मला वाटतं हे बघा, राजकारण म्हटलं की थोडं नाराजी वगैरे स्वाभाविक आहे, कारण शेवटी निवडक पदं असतात, निवडक लोकांना मिळतात, त्यामुळे नाराजीचं स्वरूप या ठिकाणी आम्ही समजू शकतो। परंतु आता बच्चू कडू आणि शिंदेसाहेब यांची बैठक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काही जर अशा प्रकारचा मतभेद मनभेद असतील तर मला वाटतं ते निश्चितच निकाली निघतील, कारण शेवटी विचारधारेवर, महाराष्ट्राच्या विकासावर शिंदेसाहेब फडणवीसांचं त्या ठिकाणी सरकार आलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे। आणि बच्चू कडू एक सामाजिक चळवळीतील नेते कार्यकर्ते आहेत, त्यांचा स्वभाव स्पष्टपणाचा आहे आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचदा अशा प्रकारची वक्तव्य त्यांची येत असतात, त्यांच्या पोटातने ओठात काय राहत नाही, परंतु ते मला वाटतं तेवढेच ते मनमोकळे आहेत। आणि त्याच्यामुळे मला वाटतं शिंदेसाहेबांची बैठक, देवेंद्रजींची भेटी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, कारण महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी हे सरकार आलेलं आहे, आमच्या व्यक्तिगत लोभासाठी, लाभासाठी, फायद्यासाठी हे सरकार आलेलं नाही, याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे। महाराष्ट्रातील जनतेला सरकारच्या माध्यमातून चांगलं द्यायचं आहे, हा अपक्ष असेल, मित्रपक्ष असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल मूळ किंवा आमचा भाजप, या सगळ्यांचा अजेंडा। याचं उत्तर आता येणारा काळच देईल।
असंच म्हणत होते अजित पवार साहेब, झाला विस्तार ना, आणि दुसराही विस्तार 2.5 वर्षात दुसरं सरकार येईल पुन्हा नव्याने, त्याच्यामुळे बच्चूकडनं तेवढा वेळ वाट बघायची आवश्यकता राहणार नाही. मला वाटतं आश्चर्य हे पवार साहेबांचं वक्तव्य आहे. खरं म्हणजे राष्ट्रवादी सोबत जाऊन शिवसेना संपली की शिवसेनेचा उत्कर्ष झाला, आणि 25 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपसोबत राहून शिवसेनेचा उत्कर्ष झाला की कमी झाली. मला वाटतं 50 आमदारांपैकी 40 आमदार हे त्या ठिकाणी सांगतायत आमचा पक्ष संपतोय, राष्ट्रवादी संपवते. राष्ट्रवादीचे असणारे उपमुख्यमंत्री निधी देत नाहीत, मुख्यमंत्री आमचे आहेत परंतु सरकार आमचं वाटत नाही, आणि आपण पाहताय कोणी कुठला पक्ष संपवला. त्याच्यामुळे राष्ट्रवादीनं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेच्या पक्षाला जी उतरण लागली ती लागलेली आहे, ते सर्वश्रुत आहे. आणि त्याच्यामुळे भाजपवर दोषारोप करताना हे कुणी केलंय महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. ये देखो, भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को तोड़ा नहीं, तोड़ने की आवश्यकता नहीं, वो भारतीय जनता पार्टी का संस्कार नहीं है. शिवसेना के बड़े गट ने उठाव किया, और जो हिंदुत्ववादी विचारधारा अलग जा रही थी, महाराष्ट्र की जनता का विकास नहीं हो रहा था, और राष्ट्रवादी और कांग्रेस या महाविकास आघाड़ी सरकार शिवसेना दिनों दिन खत्म कर रही थी, उनको निधि मिल नहीं रहा था, काम नहीं हो रहे थे, इसमें से उठाव हो. और जब अपनी विचारधारा के लोग इकट्ठा आए महाराष्ट्र के विकास के लिए, तो भारतीय जनता पार्टी ने उनको समर्थन दिया. भारतीय जनता पार्टी ने शिवसेना फोड़ी नहीं, जो उठाव किया उसको बाद में विचारधारा के हिसाब से और महाराष्ट्र के हित के लिए समर्थन दिए. शरद पवार का कहना यह है कि नीतीश कुमार ने सही समय पर सही फैसला लिया, क्योंकि भाजपा जिनके भी साथ रहती है अपनी सहयोगी पार्टी को समाप्त करने की कोशिश करती है, शिवसेना का उदाहरण शरद पवार ने भी दिया. मुझे लगता है सही वक्त पे सही क्या करना है पवार सब को मालूम है, उन्होंने सही वक्त पे शिवसेना को साथ में लिया था, और अपना हित राष्ट्रवादी का अपना हित महाराष्ट्र में उसने देखा. राष्ट्रवादी बढ़ती 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 जा रही थी, शिवसेना घटती घटती जा रही थी, अभी सही वक्त है उनके लिए, कुछ नहीं कर रहा. शिवसेना आज पूरी शिंदे साहब के पास आ रही है, और उद्धव जी ठाकरे साहब का क्या सब पॉलिटिकल सिचुएशन किया है वो महाराष्ट्र देख रहे हैं. नहीं, मुझे लगता है उसमें से अर्थ आप अलग हिसाब से मत लेना, और राजनीति में अगर हम सही दिशा से नहीं चलेंगे तो क्या होता है, अगर विचारधारा और हमारे साथ शिवसेना रहती तो ये स्थिति शिवसेना की आती नहीं, और राजनीति तो क्या राजनीति है. अगर हमको हमारे पीठ में खंजर खुपसाने का भी प्रयास करेगा तो थोड़ा हम वो खुपसा लेंगे, हम भी राजनीति में है, हम हमारी पार्टी बढ़ेगी, हम सरकार बनाएंगे, उसमें गलत क्या है. सरकार का एक अच्छा उम्मीदवार अंतर विरोध देखने को मिल रहा है, चाहे शिंदे गुट हो या भाजपा, कुछ लोग नाराज हैं शपथ ना दिलाए जाने से, बच्चों को भी नाराज की स्पष्ट तौर पर. एक देखो, ये तो राजनीति में होता है, जब कोई सीट्स लिमिटेड होती है, एक्सपेक्टेड लोग ज़्यादा रहती है, तो जिनको नहीं मिलते बट नेचुरल थोड़ी बार नाराजगी होती है. लेकिन यहाँ नाराज की और खुद के पद के अलावा महाराष्ट्र का हित और हिंदुत्व की विचारधारा से जुड़ के सब लोग हम इकट्ठे आए, इसलिए अगर कुछ ऐसी छोटी मोटी नाराजगी होगी तो वो दूर की जाएगी, और मित्र पक्ष अपक्ष शिंदे साहब और फडणवीस साहब के नेतृत्व में भाजप, हम सब मिलके एकजुट के साथ विचारधारा और महाराष्ट्र के साथ हम आगे बढ़ते जाएं. अंडे करंदो, एक सवाल ये है कि शिवसेना के नेता कह रहे हैं कि अब तक जब तक विस्तार नहीं हुआ था तब तक सारे शिवसेना के और बीजेपी के नेता बाला साहब के स्मृति स्थल पर जा रहे थे,
चार होने के बाद जितने मंत्री हुए उसमें से एक भी मंत्री स्मृति स्थल पर नहीं गया, इसका मतलब है सिर्फ बाला साहब का नाम सरकार बनाने के लिए कर रहा है। ये देखो, बाला साहब तो नेशनल लीडर है, वो किसकी खाजगी प्रॉपर्टी नहीं है। और वो बोलते थे कि बाला साहब का फोटो मत लगाओ, ये मत लगाओ। अगर कल अगर उधर जाएंगे पैर पड़ने को भी बाला साहब के स्मारक पे, और केस भी डालेंगे और कुछ करेंगे तो क्या? तो आप ऐसे भी बोलोगे, उधर गए नहीं तो पूछेंगे, गए तो उद्धव जी उधर से बोलेंगे, उससे अच्छा श्रद्धा दिल में सब लोग के और जाएंगे भी, कोई प्रॉब्लम नहीं। ओके, थैंक यू।